नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेतील मुख्य पात्र सायली व अर्जुनची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी असून या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी झालेत. सायली, अर्जुन, पूर्णा आजी, प्रिया, साक्षी, चैतन्य सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ठरलं तर मग मालिकेत सध्या सायलीला हळूहळू भूतकाळ आठवण्याचा सिक्वेन्स सुरू आहे. परंतु पूर्णा आजी ही नवस फेडण्यासाठी गावी गेल्याचं दाखवण्यात आलंय. पण आता मालिकेतून पूर्णा आजींनी काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्याचं समोर आलेलं आहे. प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव पूर्णा आजीने या मालिकेतून ब्रेक घेतलाय. याचा खुलासा पूर्णा आजी यांची खरी मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केलाय. या बातमीचा खुलासा केलेला आहे. तेजस्विनी यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टवर पूर्णा आजीच्या चाहत्यांनी त्या मालिकेत का दिसत नाही अशी विचारणा केली. तेव्हा पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर यांची मुलगी तेजस्विनी पंडित यांनी ज्योती चांदेकर यांची प्रकृती ठीक नसून त्या 2 आठवडे ICU मध्ये ॲडमिट असल्याचं धक्कादायक खुलासा केलाय. व पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतल्याचं समोर आलेलं आहे. पूर्णा आजी ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य पात्र असून त्या जुई गडकरी यांच्या सुद्धा खूप जवळच्या आहेत. त्या कारणाने जेव्हापासून ही बातमी समोर आली तेव्हापासून ठरलं तर मग या मालिकेतील कलाकारांसोबत त्यांच्या चाहत्यांनाही खूप मोठा धक्का लागलेला आहे. तर मित्रांनो, पूर्णा आजी लवकर बरी होऊन परत मालिकेमध्ये वापस यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मराठी चंद्र TVला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.